तुमचे कोणतेही शुभ कार्य असो व्यवस्था फक्त आमची राणी महाल मल्टीपर्पज हॉल विट्यापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारे भव्य व प्रशस्त कार्यालय सर्व सोयीयुक्त लग्न समारंभ साखरपुडा मुंज जावळ बारसे डिनर पार्टी वाढदिवस कंपनी मीटिंग यासारखे अन्य कार्यक्रमासाठी तुमच्या कार्यक्रमाची रंगत त्याला राणी महाल मल्टीपर्पज हॉलची संगत एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या राणी महाल मल्टीपर्पज हॉलला कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली येथील क्रांती अग्रणी स्पर्धा परीक्षा केंद्र ज्ञानपीठ हे ग्रामीण भागातील गोरगरीब सर्वसामान्य मुलांना अक्षरशः ज्ञानाची देवता सरस्वतीने दिलेले वरदानच ठरत आहे. स्वर्गीय क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या आशीर्वादाने व पुणे पदवीधराचे आमदार अरुणअण्णा लाड व ॲडव्होकेट प्रकाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड ज्ञानपीठ स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना झाली. दिनांक 3 जून 2017 रोजी हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालंय. ग्रामीण भागातील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मुंबई पुणे औरंगाबाद दिल्ली अशा मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण अशा ठिकाणी प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आपणही मोठे अधिकारी व्हावं हे स्वप्न पाहणं गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या अवाक्याबाहेरचं होतं. कारण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुणे सारख्या ठिकाणी प्रवेश घेणं सोपं नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठे अधिकारी व्हायचे हे स्वप्नच राहिलं का काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु हाच धागा पकडत आमदार अरुणअण्णा लाड व त्यांचे बंधू ॲडव्होकेट प्रकाश भाऊ लाड यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब मुले मोठे क्लास वन अधिकारी व्हावेत हे स्वर्गीय बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड ज्ञानपीठाची स्थापना केली व या ठिकाणी भव्य सुसज्ज इमारत बांधून यामध्ये मोफत क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या मुलांच्याकडून कोणतीही फी न आकारता फक्त विद्यार्थ्यांची पात्रता परीक्षा घेऊन मोफत प्रवेश दिला जातो हे या स्पर्धा परीक्षा केंद्रात सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुसज्ज संपूर्ण सोयीसुविधा पुरवून या ज्ञानपीठातून आत्तापर्यंत जवळपास 34 विद्यार्थी विद्यार्थिनींनी क्लास 1 to क्लास 2 तसेच अनेक चांगल्या पदावर निवड होऊन नोकरी करीत आहेत. एकूणच हे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड ज्ञानपीठ स्पर्धा परीक्षा केंद्र ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना आयुष्यातील मोठे अधिकारी व्हायच्या स्वप्नाला मिळालेले वरदानच ठरत आहे. आज सर्वच ठिकाणी शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचे बाजारीकरण होताना दिसत आहे. क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड ज्ञानपीठ मोफत शिक्षण देऊन आदर्श ठरत इतरांना दिशा देणारं केंद्रच ठरत आहे. या ज्ञानपीठाचा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी लाभ नक्की घ्यावा व आपले मोठे अधिकारी व्हायचे स्वप्न पूर्ण करावे. सध्याचं जग हे स्पर्धेचं जग आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये उतरण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आटोकाट प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी होऊन मोठं होऊन अधिकारी बनावं, पण या स्वप्नपूर्तीसाठी मग ह्या विद्यार्थ्यांचा कल मोठमोठ्या शहरांकडे असतो. पण दिल्ली मुंबई पुणे या शहरांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन घेण्याची कुवत सगळ्याच विद्यार्थ्यांकडे असतं असं नाही. ते माननीय अरुणअण्णांनी सुरू केलेले कुंडल येथील क्रांती ज्ञानपीठ संकुल, या संकुलामध्ये कित्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येतात. इथे सर्व लेक्चर्स फ्रीमध्ये अवेलेबल होतात. या मुलांना लागणारी पुस्तकं आहेत तीसुद्धा इथे फ्रीमध्ये उपलब्ध होतात ग्रंथालयातर्फे. तसेच कुठल्याही प्रकारची फी ह्या आपल्या ज्ञानपीठामध्ये घेतली जात नाही आहे आणि ही एक फार मोठी कौतुकाची आणि जमेची गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या सर्वसामान्य मुलांना अगदी फ्री स्वरूपामध्ये इतर सर्व प्रकारचं मार्गदर्शन या संकुलामध्ये लाभत आहे आणि हे केवळ शक्य झालेले आहे ते आपल्या माननीय अरुण अण्णांच्या त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्याच प्रेरणेनं ही मुलं वर्ग 1 वर्ग 2 वर्ग 3 या मोठमोठ्या पदावरती अधिकारी होऊन यशस्वीरित्या आपलं जीवन कार्यरत करत आहे. मी जयंत संजय मधने क्रांती अग्रणी जी डी बापू लाड ज्ञानपीठ कुंडल माजी विद्यार्थी सध्या कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदावरती कार्यरत आहे. मी आपल्यासमोर याचकरिता आलेलो आहे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासाला साधारणतः 1-3 वर्ष राहावं लागतं. यावेळी असणारा क्लासेसचा अभ्यासिकेचा रूमचा मेसचा व इतर असेल तो खर्च साधारणतः महिन्याला 10-15 हजाराच्या घरामध्ये जातो. आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत जे होतकरू तरुण आहेत त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन हे इतका खर्च परवडण्यासारखा नक्कीच नाही आहे. हा विचार आदरणीय अरुणअण्णा लाड यांनी करून पुण्यासारख्या ठिकाणी ज्या प्रशस्त लायब्ररी असेल ग्रंथालय असेल किंवा
क्लासेस असतील, गेस्ट लेक्चर्स असतील, त्याची सुविधा कुंडलसारख्या गाव ग्रामीण भागामध्ये देण्याचा जो विचार केला, त्या विचारातून उभा राहिलेली क्रांती ज्ञानपीठची जी वास्तू आहे, अतिशय प्रशस्त वास्तू उभा राहिलेली आहे. त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी ज्या व्यवस्था आहेत, त्या सर्व व्यवस्था, डिजिटल लायब्ररी असेल, ग्रंथालय असेल, त्याचबरोबर गेस्ट लेक्चर्स असतील, त्याचबरोबर मुलाखत मार्गदर्शन केंद्र असेल, या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नमस्कार, मी अक्षय लाड, क्रांतिकारीण डॉक्टर जिरीबापू लाड ज्ञानपीठ संकुलाचं मी केंद्र समन्वयक म्हणून मी काम पाहत आहे. स्वर्गीय क्रांतिकारीण डॉक्टर जिरीबापू लाड ज्ञानपीठ संकुलाची स्थापना पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड व ॲडव्होकेट प्रकाश भाऊलाड यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची स्थापना झाली. स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करत असताना 3 जून 2017 पासून आजपर्यंत 2021 पर्यंत या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून जवळपास 34 पेक्षा जास्त विद्यार्थी क्लास 2 क्लास 3 सरळ सेवा भरतीमधून सिलेक्शन होत आहे. ह्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपात फी आकारली जात नाही. सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये सुख सुविधा मोफत दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांच्याकडून एक मोफत पुस्तक फक्त अकॅडमीसाठी घेतलं जातं विद्यार्थ्यांच्याकडून, की जे सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक उपयोगात येईल. आज आपल्या अकॅडमीमध्ये जवळपास 4 ते 5 लाख रुपये रकमेचे 3 ते 4 हजारहून जास्त स्पर्धा परीक्षांची पुस्तकांची लायब्ररी आहे, न्यूजपेपर आहेत, इंटरनेट सुविधा आहे, वर्तमानपत्रे आहेत, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित लेखक स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनुभव असणारे 15-20 वर्षापेक्षा जास्त असणारे अनुभवी लेखक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात. आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आपल्या इथं विद्यार्थ्यांना दर प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांना सुपर क्लास 1 अधिकारी यांचे सुद्धा मोटिवेशनल लेक्चर्स आपण घेतो. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, कुंडल.